दोन गोष्टी ज्या निदर्शनास आलेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या मार्फत, ती म्हणजे की याचं नूतनीकरण जे आहे हे 3 महिन्यापूर्वी करण्यात आलं होतं. आता नूतनीकरण जर करण्यात आलं असेल तर त्याच्यामधला असणारा जी काही इलेक्ट्रिफिकेशनची स्कीम राबवण्यात आली ती कोणी राबवली, त्याच्यानंतर तिचा असणारा सँक्शन कोणी दिलं आणि आज याच्यामध्ये मेन हॉस्पिटलचे चीफ जे आहेत ते आरोपी आहेत याच्याबद्दल दुमत नाही. पण याचं मेंटेनन्स कोणाकडे होतं? ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत त्यांच्याकडे होतं. त्यांनी असणारं काय केलंय हा सगळ्या याच्यामध्ये हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. शासनाने ह्या दोघांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्याचबरोबर हॉस्पिटलचे प्रमुख जे आहेत त्यांना इमिजिएटली सस्पेंड त्या ठिकाणी केलं पाहिजे. जे जे इन्वॉल्व्ह आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये असणारं चौकशीमध्ये घेतलं पाहिजे. माझी एवढीच अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून, ज्या गोशेखुर्दची इन्क्वायरी 5 वर्षाच्या वरती झाली आहे तरी कम्प्लीट नाही, तशाच पद्धतीने भंडारा सिव्हिल हॉस्पिटलच्या इन्क्वायरीचं होऊ नये. मोठमोठ्या घोषणा केल्यात, त्यांच्या भूमिकेचं आम्ही असणारं स्वागत करतोय, पण अपेक्षा ही बाळगतोय 15 दिवसांमध्ये ऍक्शन दिसेल. आणि मुख्यमंत्री, तुम्ही आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावं असं आपण म्हणालो होतो काय? शेवटी असणारं अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस तुम्ही मंत्री मंत्री म्हणून काय करताय? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय? पार्टी सांभाळायची, मतदारसंघ सांभाळायचा की खातं सांभाळायचं? तिन्ही गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे सरकारने 5 लाख रुपयाची मदत करून चक्क जे 10 मृत्यू त्यांची बोडवण केलेली, यावर काय बोलाल? मी मदतीबद्दल बोलणार नाही. तो शास्त्राचा निर्णय की कशा पद्धतीने मदत करायची आणि कशा पद्धतीने मदत करायची नाही. पण जे काही घडलंय हे माणुसकीला काळिंबा फासणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा त्याच्यामध्ये शासनाची कडक भूमिका ही दिसली पाहिजे, नाही तर अशा अनेक घटना घडतात. तात्काळ येणारा मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, घोषणा होतात आणि त्या सगळ्या घोषणांचं गोशीखुर्द होतं हे पाहिलेलं आहे, किंवा या इन्क्वायरीचं सुद्धा गोशीखुर्द होणार नाही याची अपेक्षा आम्ही बाळगतो.